पण हे वातावरण गेली काही दिवसापासून एमआयएम फार शहरामध्ये गडूळ करतंय. त्यांनी धरणे आंदोलन केलं, त्यांनी कॅन्डल मोर्चा काढला. परवानगी न घेता कॅन्डल मोर्चा एमआयएमचे खासदार काढतायत, तुम्ही त्यांना थांबवत नाहीत. त्यांची हिंमत वाढत गेली ना. ते जे राम मंदिर आहे ते अशा भागात आहे जिथं 95-96% मुस्लिम वस्ती आहे आणि लोक रामनवमीचा सण मोठ्याने साजरा दरवर्षी करतात. आजपर्यंत असं कधी झालं नाही. 13 पोलिसांची वाहनं जाळली. पोलिसावर अशा पद्धतीनं हमला हा देशाच्या स्वायत्ततेवर हमला आहे. हा म्हणजे ज्याला काय देशद्रोहीच आहे. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. गेली अनेक वर्ष प्रलंबित असणारा प्रश्न म्हणजे औरंगाबादचं नामांतर होण्याचा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न मार्गी लागला. मात्र त्याचे पडसाद आता महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये उमटत आहेत. सुरुवात औरंगाबादमधूनच झालेली आहे, ती म्हणजे परवाची दंगल. या दंगली संदर्भात विविध मुद्द्यांवर बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजनजी. आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. सर, नामांतर झालं पण त्याचे आता पडसाद उमटू लागलेले आहेत. सुरुवात औरंगाबादमधून झाली. प्रथम औरंगाबाद नाही, छत्रपती संभाजीनगर. शासनानं ते नाव स्वीकारले, लोकांनी मनातून स्वीकारलेलं आहे. मला असं वाटतं की या देशामध्ये बहुसंख्य हिंदू राहतात आणि त्यांची प्रेरणास्थान, त्यांची स्फूर्तीस्थान यांचं नाव आम्ही एखाद्या शहराला दिलं तर इतरांना त्याच्यावर आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही ना. म्हणजे इतिहास बदलायचा नाही असं जे काही एक युक्तिवाद केला जातो एमआयएमकडून, तर इतिहास तुम्हीच बदललाय ना. 1635 साली औरंगजेबाने जिथं आल्यावर तिचं खडकीचं नाव औरंगाबाद केलं, ते पुन्हा आम्ही छत्रपती संभाजीनगर हे ठेवलं. त्यात तुम्हाला ऑब्जेक्शन असण्याचं काहीच कारण नाही. पण हे वातावरण गेली काही दिवसापासून एमआयएम फार शहरामध्ये गडूळ करत आहे. त्यांनी धरणे आंदोलन केलं, त्यांनी कॅन्डल मोर्चा काढला आणि दुर्दैव असं आहे की त्या नावाच्या समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्यावेळेस मोर्चा काढते त्यावेळेस आम्हाला अटक केलं जातं, आम्हाला प्रतिबंध केला जातो. हे शासन म्हणजे हे जे शासन हिंदूंचं हिताचं रक्षण करते हे कोणत्या पद्धतीने करते मला कळालंच नाही. पण शासन सरकार तुमचंच आहे, तुम्ही त्यामध्ये सहभागी. म्हणून मी काय म्हणलो, आम्ही सहभागी नाहीत, आमचा त्यांना पाठिंबा आहे. आणि आमचा पाठिंबा जरी असला तरी हे सरकार चुकणं, सरकारने आम्हाला अडवायलाच न पाहिजे होतं ना. उलट कुठलीही परवानगी न घेता कॅन्डल मोर्चा एमआयएमचे खासदार काढतायत, तुम्ही त्यांना थांबवत नाहीत. त्यांची हिंमत वाढत गेली ना. ज्या ते जे राम मंदिर आहे ते अशा भागात आहे जिथं 95-96% मुस्लिम वस्ती आहे आणि लोक रामनवमीचा सण मोठ्याने साजरा दरवर्षी करतात. आजपर्यंत असं कधी झालं नाही. परवाच का ती घटना घडली की यांच्या मनात कुठेतरी सल आहे. एक आता नवीन व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअपवर फिरतोय की त्या घटनेच्या वेळेस इम्तियाज जलील आपल्या घरून मोटरसायकलवर बसून राम मंदिरमध्ये गेले. ते राम मंदिरवर गेले त्यावेळेस त्यांचा ते रोजा सोडून गेले होते. मग ते काय खाऊन राम मंदिरात गेले. तुम्ही आपल्या भाषेत हिंदूंच्या भाषेत अभक्ष भक्षण करून तुम्ही मंदिरात गेलात म्हणजे मंदिराचं पावित्र्य तुम्ही बिघडवलं. तुम्ही काय म्हणलात, मी मंदिरात होतो म्हणून मंदिर वाचलं. हे त्यांचा म्हणजे युक्तिवाद तर्क हे कुठल्याच ह्याच्यावर पटण्यासारखा नाही. माझं तर उलट म्हणणं आहे की इम्तियाज जलील त्या मंदिरात होते म्हणून वाचले. शेवटी दंगलखोरांनी जी दंगल केली कशामुळे केली, की आम्ही काही पताका लावल्या, आम्ही कमान उभा केली तिथं. तुम्हाला एवढा राग येण्याचं काय कारण आहे. आणि तुम्ही अशा पद्धतीने मला हे म्हणायचं की ठीक आहे, आज तुम्ही रामनवमीच्या कार्यक्रमात हा सगळा गोंधळ घातला, उद्या मुस्लिम समाजाचे सण येणार नाहीत का? मग त्यावेळेस हिंदूंनी काय करावं? तुम्ही नंतरची उपरती काय, तुम्ही पाणी दिलं, सरबत दिलं, हा विषय नाही. तुम्ही एकदा दगडफेक केली, कमान जाळली, 13 पोलिसांची वाहनं जाळली. पोलिसावर अशा पद्धतीनं हमला हा देशाच्या स्वायत्ततेवर हमला आहे. हा म्हणजे ज्याला काय देशद्रोहीच आहे आणि यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरला पाहिजे. या प्रकरणामध्ये राज्याचं पोलीस प्रशासन असेल, गृहराज्यमंत्री असतील, यांचं अपयश आहे असं आपल्या म्हणत नाही. मी एखाद्या घटनेहून गृहमंत्र्याचं किंवा अपयश असं मी त्यात मोजमाप करत नाही. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।